नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिटवाळ न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। केडीएमसीने प्लास्टिक बंदीत वसूल केला 180,000 दंड, तर तब्बल 77.2 किलो प्लास्टिक केले जप्त। केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 10 प्रभागांत प्रतिबंधित प्लास्टिक कारवाई सुरू असून घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांच्या आदेशान्वये मंगळवारी केलेल्या कारवाईत तब्बल 180,000 दंडासह 77.2 किलो प्लास्टिक जप्त करण्यात पालिका प्रशासनाला यश आलेले आहे। सदर कारवाईसाठी प्रत्येक प्रभागातील स्वच्छता अधिकारी, मुकादम, अनधिकृत बांधकाम व फेरीवाले प्रतिबंध पथकाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा यांचे 10 पथके सदरील कारवाईसाठी तयार करण्यात आले होते। यामध्ये प्रामुख्याने अ प्रभागातील टिटवाळा स्टेशन ते गणपती मंदिर परिसरात 6 किलो प्लास्टिक व 10,000 रुपये दंड, ब प्रभागात मुरबाड रोड, मॅक्सी ग्राउंड, चर्च गल्ली, हॉली क्रॉस शाळा परिसरातून 8.7 किलो प्लास्टिकासह 35,000 रुपये दंड, क प्रभागातील MPSC मार्केट, मुरबाडकर मार्केट परिसरात 8 किलो प्लास्टिकसह 50,000 रुपये, जे प्रभागात नेतिवली परिसरातून 8 किलो प्लास्टिक, ड प्रभागातील पुनालिंक रोड येथून 3 किलो प्लास्टिक, फ प्रभागातून घरडा सर्कल डोंबिवली परिसरातून 19 किलो प्लास्टिकसह 50,000 रुपये दंड, ह प्रभागातील डोंबिवली पश्चिम गुप्ते रोड येथून 10 किलो प्लास्टिकसह 5,000 रुपये दंड, ग प्रभागातील RP रोड डोंबिवली स्टेशन परिसरातून 1.5 किलो प्लास्टिकसह 10,000 रुपये दंड, आई प्रभागातील मंगल रोड परिसरातून 11 किलो प्लास्टिकसह 5,000 रुपये दंड, तर ई प्रभागातील 85 निवासी विभागातून 2 किलो प्लास्टिकसह 15,000 रुपये दंड, असे एकूण 77.2 किलो प्लास्टिकासह 180,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात माहिती दिली आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।